नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार, वासुदेव काठे बोलतो. खरड छाटणीतून जास्तीत जास्त काडीची मजबूती कशी मिळवायची, त्याचबरोबर फळ छाटणीनंतर जे घट जिरतात ते घट जिरू नये म्हणून एप्रिलमध्ये काय काळजी घ्यायची, त्याचबरोबर फळ छाटणीनंतर चांगलं वजन मिळण्याकरता काडी कशी तयार करायची आणि तसेच सक्षम घड निर्मिती कशी करायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करून दाभोळकर प्रयोग परिवाराच्या माध्यमातून 30 एप्रिल सकाळी 11 वाजता शगुन हॉल पिंपळगाव बसवन येथे अभ्यास वर्ग घेण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण अभ्यास वर्गामध्ये फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करता येईल या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. त्याचबरोबर सक्षम घड निर्मिती, सर्व प्रकारच्या व्हरायटीमध्ये एक्सपोर्टच्या असो किंवा लोकलच्या असो, सक्षम घड निर्मिती की जे पुढे जाऊन जिरणार नाही आणि घड मजबूत राहतील, अशी घड निर्मिती कशी करायची या संदर्भातली माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर फळ छाटणीनंतर वजन मिळण्याकरता खरड छाटणी ही जास्त महत्त्वाची असती, तर फळ छाटणीनंतर वजन मिळण्याकरता आता आपण काडीची काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातली माहिती मिळेल. त्याचबरोबर सपकेन, सपकेन करायचा कालावधी, सपकेनचा कालावधी चुकला तर काय परिस्थिती होऊ शकते, टॉपिंग जर वेळेत झाली नाही तर काय नुकसान होऊ शकतं, आणि टॉपिंग वेळेत करायची म्हणजे नेमकी कोणत्या वेळेत करायची, या संदर्भातलं महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये, सर्व प्रकारच्या द्राक्ष जातीमध्ये घड निर्मिती करता पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक असतो. एप्रिल छाटणीनंतर जर पाणी व्यवस्थापन हे घड निर्मिती करता असतं आणि फळ छाटणीनंतरचं पाणी व्यवस्थापन हे घडांची मण्यांची वाढ होण्याकरता असतं, या दोन्ही पाणी व्यवस्थापनामध्ये बदल असतो, घड निर्मिती करता पाणी व्यवस्थापन या विषयावर आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर जमीन सकस, सुपीक आणि अन्नद्रव्ययुक्त नैसर्गिकरित्या कशी करायची या संदर्भातलं, किंवा नैसर्गिक घटकांनी जमीन कशी समृद्ध करायची या संदर्भातली माहिती आपल्याला या अभ्यास वर्गात मिळणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा जमिनीमध्ये खताचे घटक अडकलेले असतात, ते मोकळे कसे करायचे आणि मोकळे करून उपलब्ध कसे करून घेता येतील या संबंधीची माहिती या चर्चासत्रातून आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर शेणखतावरील खर्च कसे कमी करायचे या संदर्भातली माहिती आपल्याला या चर्चासत्रातून मिळणार आहे. त्यानंतर बाग छाटणीनंतर बाग एकसारखी फुटण्याकरता काय नियोजन केलं पाहिजे, कोणकोणत्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर खरड छाटणीनंतरचे पानं मजबूत ठेवण्याकरता, पानांची जाडी चांगली ठेवण्याकरता, पाने निरोगी ठेवण्याकरता कमी खर्चात कसे पाने निरोगी आणि कार्यक्षम ठेवू या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक माहिती घेण्याकरता आपल्याला अल्पावधीतच योग व आहारातून रोग बरे करण्याचे तंत्र या संदर्भातली माहिती योग गुरु गोकुळजी महाराज ही आपल्याला या कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी देणार आहेत. तर असा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण चुकू नये, हा कार्यक्रमाचा आराखडा करताना सध्याचे असलेले प्रॉब्लेम, फळ छाटणीमध्ये होत असलेले प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्यानुसार हा कार्यक्रम तयार केलेला आहे. आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरं या कार्यक्रमातून आपल्याला मिळतील. तरी आपण 30 एप्रिल सकाळी 11 वाजता शगुन हॉल पिंपळगाव बसवंत येथे या दाभोळकर प्रयोग परिवार आयोजित कार्यक्रमाचं अभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.